28 तारखेला काँग्रेसच्या स्थापना दिवसाच्या निमित्ताने नागपूरमध्ये सभेचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान है तयार हम या काँग्रेसच्या रॅलीच्या मैदानाची पाहणी केली विरोधी पक्षनेते विजय वडट्टीवार यांनी. काँग्रेसची रॅली ऐतिहासिक होणार असे प्रतिपादन वडट्टीवार यांनी केले. बघा आता इलेक्शन मोडवर आपण आलोच आहोत असं म्हणायला हरकत नाही. संपूर्ण देशच आता इलेक्शन मोडवर आहे. पार्लमेंटच्या निवडणुकाला फार कमी दिवस आत्ता आहेत. मला 2-2.5 महिन्यामध्ये आचारसंहिता कदाचित सुरू होऊ लागू शकेल. अशा स्थितीमध्ये ह्या रॅलीच्या माध्यमातून महाराष्ट्रात आणि देशात एक संदेश जावा, है तयार हम अभी भ्रष्टाचार के खिलाफ में लढने के लिए, हुकुमशाही के लड़ने के खिलाफ, हुकुमशाही वृत्ति के खिलाफ में लड़ने के लिए, संविधान बचाने के लिए, बेरोजगारों को हक दिलाने के लिए, किसानों को खड़ा करने के लिए हम है तैयार हम, ये संदेश भी जाएगा. तो राजनीतिक दृष्टि से भी ये रैली बहुत ही महत्वपूर्ण रहेगी और आने वाले चुनाव में विदर्भ से जो ताकत ये कांग्रेस हमारे पार्टी को मिलेगी उसके लिए भी निश्चित रूप से यह रैली का महत्व अधिक रहेगा.